लाल मातीतली कुस्ती म्हणजे विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपनं नागो गाणार यांना पाठिंबा दिलाय. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं गाणार यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. भाजपच्या पाठिंब्यावर गेले दोन टर्ममध्येही गाणार या मतदारसंघातून निवडून आलेत. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही भाजप आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. यात बहुसंख्य आमदारांनी गाणार यांनाच पसंती दिल्याची माहितीही समोर आली आहे. तर दुसरीकडे अमरावती पदवीधरमधून माजी मंत्री रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विजयाची खात्री असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेत व्यक्त केलं. 12 वर्ष अतिशय चांगलं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आपल्या या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा या पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी द्यावी आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मंचावरच्या सगळ्यांच्या मेहनतीनं एक प्रचंड मोठा विजय या मतदारसंघामध्ये आपल्याला मिळेल.